नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 5वी विषय मराठी 18वा पाठ कारागिरीचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधील पहिला प्रश्न आहे, लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची? उत्तर, लेखिका जेव्हा लहान होती तेव्हा कुंभारवाड्यात जायची. तेथे फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवून कुंभार हाताच्या चपळाईने लहान मोठी मातीची भांडी तयार करीत. या गोष्टीची लेखिकेला गंमत वाटायची. 2. लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती भांडी असायची? उत्तर, लेखिकेच्या घरी डेरा, घट, गाडगी, मोगा, तरळ ही मातीची भांडी असायची. तसेच स्वयंपाकाच्या शेगड्या व चुली मातीच्याच असायच्या. याशिवाय पूजेचे बैल, गणपती मातीचे असायचे. 3. लेखिकेचे आजी आजोबा मातीपासून काय काय बनवायचे? उत्तर, लेखिकेचे आजी आजोबा नागपंचमीला मातीचा नाग तयार करीत. तसेच बैलपोळ्याला मातीचा बैल बनवत असत. 4. लेखिकेला तासनतास काय बघत राहावेसे वाटायचे? उत्तर, लेखिका शेजारच्या जी नगराने केलेल्या गुलाबी चुरमुऱ्या कागदात गुंडाळलेल्या सोनेरी नक्षीतला चकाकत्या शेंडीचा नारळ पाहताना तहानभूक विसरत असे. तसेच दारावरची लाकडी तोरणे तासनतास बघत राहावेसे वाटायचे. 5. जी नगराच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस का म्हटले आहे? उत्तर, जी नगरांचे मामा पाळण्यावरच्या खेळण्यासाठी रागुमेना अशा तयार करायचा की त्या हुबेहूब खऱ्या वाटायच्या. तसेच खेळण्यावर केलेली चंद्रचांदण्यांची शोभा बुलवणारी असायची. म्हणून लेखिकेने जी नगराच्या मामाला कसबी माणूस म्हटले आहे. 6. कामट्यांपासून काय काय बनवता येते? उत्तर, कामट्यांपासून रवळ्या, सुपे, करंड्या, चाळण्या, परड्या, टोपल्या बनवता येतात. तसेच कामट्यांपासून खुर्च्या, टेबल, पाळणे, पेट्या देखील बनवता येतात. 7. चिमाच्या घरी काय काय बनवलेले असायचे? उत्तर, लेखिका चिमाच्या घरी जायच्या तेव्हा तिथे वाखाच्या सुंदर वस्तू केलेल्या दिसायच्या. गिरक्या घेऊन वाखाला पीळ देत चिमा हातचलाखीने सुंदर दोरखंड वळायची. शिवाय चिमाच्या घरी शिंकी, दोर, कासरे, पिशव्या, ताक घुसळण्यासाठी रवीला लागणारी लहान दोरी या वस्तू बनवलेल्या असायच्या. 8. शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी काय काय शिवायची? उत्तर, आजी भावल्या, नऊखणांची चोळी, पायघोळ परकर, गोधड्या, अंगडी टोपडी, पांघुरणे तयार करायची. तसेच छोट्या बाळासाठी नक्षीदार दुपटी व कुंची शिवायची. 9. माहेरवाशिनीचा रुबाब सासरी कशामुळे वाढायचा? उत्तर, लेखिकेची आजी माहेरवाशिनीची कुंची फार सुंदर व सुरेख शिवायची. ती कुंची घालून सासरी गेलेली माहेरवाशिनीच्या कुंचीचे गुणगाना सकट कौतुक व्हायचे. त्यामुळे माहेरवाशिनीचा रुबाब वाढायचा. प्रश्न 2. कोणाला व का म्हटले आहे ते लिहा. 1. निर्मितीचा धनी. उत्तर, कुंभाराला निर्मितीचा धनी म्हटले आहे कारण फिरणाऱ्या चाकावर मातीच्या गोळ्यापासून निरनिराळी लहान मोठी मातीची भांडी तयार करतो. 2. भुईफुले
उत्तर, अंगणात काढलेल्या शिरगोळ्याच्या पिठाच्या ठिपक्यांच्या रांगोळीला भुईफुले म्हटले आहे, कारण ही जमिनीवर फुललेली फुले इतकी जिवंत वाटायचे की पाहणाऱ्या गावकऱ्यांना हेवा वाटायचा. प्रश्न 3. पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 1. तहान भूक हरपणे, त्याचा अर्थ आहे तहान भूक विसरणे. आणि त्याचं वाक्य आहे, क्रिकेट खेळताना चिंटू तहान भूक हरपून गेला. 2. वाहवा मांडणे, या प्रचाराचा अर्थ आहे स्तुती करणे. आणि त्याचं वाक्य आहे, परीक्षेत पहिला नंबर आल्यावर रमेशची सर्वांनी वाहवा मांडली. 3. तोंडावर हसू फुटणे, त्याचा अर्थ आहे पटकन हसू येणे. आणि त्याचं वाक्य आहे, सर्कशीतील विदूषकाला पाहताच सोहमच्या तोंडावर हसू फुटले. 4. एटी मिरवणे, त्याचा अर्थ आहे रुबाब करणे. आणि त्याचं वाक्य आहे, शाळेच्या पहिल्या दिवशी राजू गणवेश घालून एटी मिरवत होता. 5. हेवा करणे, त्याचा अर्थ आहे मत्सर वाटणे. आणि त्याचं वाक्य आहे, नेहाचा सुंदर ड्रेस पाहून हेमाला हेवा वाटला. 6. तोंडात बोट घालणे, उत्तर नवल वाटणे. आणि त्याचं वाक्य आहे, 5 वर्षाच्या नेहाला पोहताना पाहून सर्वांनी तोंडात बोट घातले. प्रश्न 4. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषणे लिहा. कंसात विशेषणे आहेत टवटवीत, निळेशार, नवा, 50वा, उंच. 1. हिमालय टिंबटिंब पर्वत आहे, उत्तर हिमालय उंच पर्वत आहे. 2. बागेत टिंबटिंब फुले उमलली आहेत, उत्तर बागेत टवटवीत फुले उमलली आहेत. 3. काल बाबांचा टिंबटिंब वाढदिवस होता, उत्तर काल बाबांचा 50वा वाढदिवस होता. 4. समुद्राचे पाणी टिंबटिंब दिसत होते, उत्तर समुद्राचे पाणी निळेशार दिसत होते. 5. ताईने बाळाला टिंबटिंब सदरा घातला, उत्तर ताईने बाळाला नवा सदरा घातला.